राज्यात काही ठिकाणी मान्सून हा दाखल झालेला आहे, त्यातच शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामांना वेग आलाय। खरीप हंगामासाठी शेतकरी बाजारामध्ये बी खते बियाणे खरेदीसाठी दिसत आहेत। अशातच जर शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2022 साठी खते व बियाणे यासाठी उपलब्धतेत अडचणी उद्भवल्यास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी केले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येणार नाहीत। खरीप हंगामात बी बियाणांची मोठी टंचाई भासते, याचा फटका शेतकऱ्यांना बसतो। म्हणूनच यासाठी असे कुठे आढळल्यास त्वरित कृषी अधीक्षक कार्यालयात संपर्क केल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविल्या जातील आणि शेतकऱ्यांना वेळेत खते बियाणे उपलब्ध होतील। नगर जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांना मी विनंती करेल की जे बियाणं आता बाजारामध्ये उपलब्ध झालेलं आहे, तर हे बियाणं खरेदी करत असताना त्या बियाण्याची पक्की पावती घ्यावी, पक्कं बिल घ्यावं। त्यामध्ये त्या कुठल्या पिकाचं बियाणं आहे, कुठल्या वाणाचं आहे, त्याचा उत्पादक कोण आहे, त्या बियाण्याचा लॉट नंबर काय आहे, कारण की बियाणं कायदा जो चालतो तो सगळा बियाण्याच्या लॉटवरती चालतो, म्हणून त्या बियाण्याचा लॉट त्या बिलामध्ये अंतर्भूत असणं गरजेचं आहे। आणि मग त्याची एका नगाची किंमत किती आहे, एकूण नग किती घेतले आणि त्याची किती किंमत होती, ती एकूण रक्कम जी होती, ही रक्कम जी MRP जी आहे, मॅक्झिमम रिटेल प्राईस जी म्हणतो आपण, कमाल विक्रीची किंमत, याच्यापेक्षा ज्यादा दरानं कुठलंही बियाणं खरेदी करण्यात येऊ नये। आणि असं जर कुठं आढळून आलं तर कृषी विभागाला संपर्क करावा। DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा।